धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉ फारूक शहा यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील सुलतानिया मदरसा येथे कॉन्क्रीट गटार व कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ स्वतः आमदार डॉ फारूक शहा यांच्या हस्ते पार पडला। यावेळी येथील प्रमुख व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। धुळे शहरातील सुलतानिया मदरसा भागात अनेक वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। मुख्यतः तेथे रस्ते आणि गटारी यांची अनेक वर्षांपासून मागणी होती। तेथे नवीन कॉन्क्रीट गटार आणि कॉन्क्रीट रस्ते व्हावेत अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती। या ठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडावरून जाताना लहान मोठे खड्डे व जमलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। या ठिकाणच्या नागरिकांनी आणि सुलतानिया मदरसा येथील प्रमुखांनी आमदार फारूक शहा यांची भेट घेत तक्रार निवेदन सादर केले होते। यावरून आमदार फारूक शहा यांनी आज निवेदन निकाली काढत त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सुलतानिया मदरसा येथे 30 लाखांच्या कॉन्क्रीट गटार आणि कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन केले। या ठिकाणी एकूण 30 लाखांच्या कामांचे धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्यासह धुळे मनपाचे नगरसेवक हाजी शब्बीर, आसिफ मामीन, आमिर पठाण, युसुफ मुल्ला, सईद बेग, नासिर पठाण, गणी डॉलर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्षा फातिमा अन्सारी, शहराध्यक्ष नूरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, शहराध्यक्ष सहबाज शाह, जुनेद पठाण, केसर पेंटर, रफीक शाह, आसिफ पोपट शाह, परवेश शाह, निलेश काटे, आशिष सोनार, एजाज सय्यद आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज हमने सुल्तानिया मदरसा के पास रास्ता और गटर का काम का उद्घाटन किया है। इस काम को लेकर हमारे इस वार्ड के नगर सेवक शब्बीर मंसूरी, आमिर पठान, आसिफ मोमिन और हमारे जुनेद, इन सब लोगों ने पाठ पुरावा किया। और इलेक्शन के पहले हमने यहाँ पर जो हमारे फारूक हजरत हैं उनसे हमने ये वादा किया था कि हम चुनकर आने के बाद रास्ता और गटर का काम करेंगे, और आज हमने उस काम की वचन पूर्ति की है। इस अवसर पर हमारे साथ हमारे जिला अध्यक्ष यूसुफ भाई मुल्ला, महिला जिला अध्यक्ष दीपा मैडम, नगर सेवक सईद बेग, नगर सेवक गनी डालर और सभी मान्यवर यहाँ पर मौजूद है। इस काम को 30 लाख रुपए की लागत लगी है, जिससे स्थानिक विकास निधि से हमने इसको शुरू किया है।